नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आता आपण प्रिपोजिशन बिहाइंड हा समजून घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो बिहाइंड हा प्रिपोजिशन खूप महत्त्वाचा आहे या ठिकाणी तुम्हाला दोन इमेजेस दाखवलेले आहेत की बिहाइंडचा अर्थ कशा प्रकारे आपण यूज करतो ज्यावेळेस आपण इंग्लिश लिहितो किंवा आपण बोलतो बिहाइंडचा अर्थ चा पाठीमागे असणे किंवा च्या मागे लपणे अशा अर्थाने जास्तीत जास्त उपयोग त्याचा केला जातो या ठिकाणी तुम्हाला दिसते की दोन्ही इमेजेसमध्ये या ठिकाणी तुम्हाला दाखवलेला आहे जर तुम्ही सेकंड इमेज बघितली एक त्या ठिकाणी झाड आहे आणि त्याच्यामागे एक मुलगा आहे तर अशा सिच्युएशनमध्ये तुम्हाला द बॉय इज बिहाइंड द ट्री म्हणजे मुलगा झाडाच्या मागे आहे असं आपल्याला सांगावं लागतं किंवा कधी कधी समजा आपल्या मागे आपण आपल्या आईच्या मागे आहोत उभे किंवा आपण चालत असतील तर आपल्याला असं म्हणावं लागतं की आय एम बिहाइंड माय मदर मी माझ्या आईच्या मागे आहे म्हणजे ज्यावेळेस आपण च्या पाठीमागे किंवा च्या मागे, कि मागे लपणे अशा अर्थाने जेव्हा इंग्लिशमध्ये वाक्य बनवण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस आपल्याला बिहाइंड हा प्रिपोजिशन वापरायचा असतो तर चला विद्यार्थी मित्रांनो वाक्यांच्या मदतीने आपण बिहाइंड समजून घेऊया या ठिकाणी बघा द डॉग रन्स बिहाइंड द थीफ कुत्रा चोराच्या मागे धावतोय या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की तो डॉग जो आहे तो बरोबर त्या चोराच्या मागे आहे मग अशा वेळेस आपण काय म्हणतो डॉग इज बिहाइंड द थीफ थीफ म्हणजे चोर की चोराच्या मागे तो धावतोय सेकंड सेंटेन्स द चाइल्ड हिड बिहाइंड हर मदर हिड म्हणजे लपणे ती मुलगी आईच्या मागे लपलेली आहे हिड म्हणजे लपणे बिहाइंड म्हणजे च्या पाठीमागे म्हणजे आईच्या पाठीमागे ती लपलेली आहे किंवा ती उभी आहे नेक्स्ट द वायर इज बिहाइंड द टी व्ही आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये टी व्ही किंवा काही वस्तू असतात आणि जर त्या वस्तूच्या मागे एखादी वस्तू असेल आणि जर आपल्याला ते इंग्लिशमध्ये सांगायचं असेल तर त्यावेळेस आपल्याला च्या पाठीमागे या अर्थाने बिहाइंड वापरावं वा लागतं बघा द वायर इज बिहाइंड द टी व्ही की टी व्हीच्या मागे वायर आहे किंवा द इलेक्ट्रिक बोर्ड इज बिहाइंड द टी व्ही की टी व्हीच्या मागे इलेक्ट्रिक बोर्ड आहे अशा अर्थाने पुढे नेक्स्ट ही फेल बिहाइंड इन द रेस बघा आता समजा रनिंग करताना रेस म्हणजे शर्यत जर चालू असेल तर शर्यतीमध्ये धावता धावता जर एखाद्या पुढच्या स्पर्धक स्पर्धकाच्या माग बरोबर जर कोणी धावत असेल आणि जर तो मागे पडला आणि त्याच्या मागे तो धावत असेल तर त्यावेळेससुद्धा तुम्हाला म्हणावं लागतं ही फेल बिहाइंड इन द रेस की शर्यतीमध्ये तो मागे पडला पुढे ही लिव्ज बिहाइंड अवर हाऊस आता जर तुम्ही दोन घरांचं जर त्या ठिकाणी तुलना केली जर एका पाठोपाठ एक घर पाथ असतील तर त्या ठिकाणी समजा आपला एखादा मित्र आहे किंवा आपला फ्रेंड आहे जर तो आपल्या आपल्या घराच्या मागे राहत असेल सरळ तर आपल्याला म्हणावं लागतं ही लिव्ज बिहाइंड अवर हाऊस की तो, तो आमच्या घराच्या मागे राहतो नेक्स्ट द टीचर वॉज स्टँडिंग बिहाइंड मी समटाईम्स आपण जर स्कूलमध्ये असतील आपण कॉलेजमध्ये असतील आणि आपण जर कुठे उभे असतील कॅम्पसमध्ये ग्राउंडवर तर कधी कधी शिक्षक आपल्या मागे येऊन उभे राहतात मग अशा वेळेस आपल्याला म्हणावं लागतं द टीचर वॉज स्टँडिंग बिहाइंड मी किंवा मी टीचर आमच्या मागे आहेत किंवा उभे आहेत अशा अर्थाने नेक्स्ट सेंटेन्स माय क्लासमेट सीट्स बिहाइंड मी इन द क्लास आता जर आपण बेंचेसवर बसत असेल तर आपल्या मागे आपल्या मागे एखादी बेंच असेल आणि जर तिथे आपल्या एखादा मित्र जर बसत असेल क्लासमेट बसत असेल तर आपण म्हणतो माय क्लासमेट सीट्स बिहाइंड मी इन अ क्लास की माझा जो क्लासमेट आहे किंवा जो माझा वर्गातला मित्र आहे तो बरोबर माझ्या मागे बसतो म्हणजे माझ्या मागच्या बेंचवर वर्गामध्ये तो बसतो अशा अर्थाने नेक्स्ट सेंटेन्स अवर कॉलेज इज बिहाइंड अ चर्च समजा तर एखादं चर्च आहे एखादं मंदिर आहे आणि बरोबर चर्च किंवा मंदिराच्या मागे जर ते कॉलेज किंवा स्कूल असेल आणि आपल्याला सांगायचं की माझं कॉलेज स्कूल किंवा सॉरी चर्च किंवा मंदिराच्या मागे आहे तर अशा वेळेस आपल्याला बिहाइंड हा वापरावा लागतो अवर कॉलेज इज बिहाइंड अ चर्च अशा अर्थाने नेक्स्ट अवर हाऊस इज बिहाइंड द पोस्ट ऑफिस का आमचं हे पोस्ट ऑफिसच्या मागे आहे नेक्स्ट द ट्रेन इज बिहाइंड इट्स शेड्यूल शेड्यूल म्हणजे टायमिंग एखादी ट्रेन समजा नऊ वाजता येणार असेल जर तिला थोडंसं लेट होत असेल किंवा टायमिंग प्रत्येक ट्रेनचा टायमिंग थोडासा समजा मागे झाला असेल म्हणजे एखाद येणारी ट्रेन लेट येत असतील तर तुम्हाला अशा वेळेस म्हणावं लागतं किंवा आपल्याला म्हणावं लागतं द ट्रेन इज बिहाइंड इट्स शेड्यूल की तिच्या टायमिंगनुसार ट्रेन आता काय आहे मागे आहे म्हणजे ती थोडीशी लेट झालेली आहे अशा अर्थाने आपण त्या ठिकाणी वापरतो विद्यार्थी मित्रांनो बिहाइंडचा अर्थ तुम्ही लक्षात ठेवायला हवा बिहाइंडचा अर्थ च्या पाठीमागे असणे किंवा लपणे अशा अर्थाने आपण घेतो आणि ज्यावेळेस आपण इंग्लिशमध्ये वापर करतो त्यावेळेस आपण करेक्ट वेने प्रिपोजिशनचा जर वापर केला तर नक्कीच आपली इंग्लिश इम्प्रूव्ह होण्यास मदत होईल धन्यवाद